युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने समाचार चौक मातंग वस्ती येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसमुळे सध्या सोलापूर शहरांमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना उपासमारीची वेळ येत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करून सरकार व गोरगरीब एक प्रकारे आधार दिला आहे. याबरोबरच उस्मानाबाद येथून चालत आलेल्या मजुरांना जेवणही या संस्थेच्या वतीने देण्यात आले. यावेळी संस्थापक महेश डोलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज कोरोना व्हायरसमुळे जे जगभर पसरलेली भीती आहे आणि संचारबंदी आहे, त्याकरिता आज लोकांची उपासमारी होते, हाताला काम नाही आणि गोरगरीब लोकांची अशी अवस्था होते की बाहेर जाता येत नाही, काम नाही, याकरिता युवा भीमसेनेच्या वतीने आज आम्ही समाचार चौक मातंग वस्ती इथे गहू व तांदूळ वाटण्यात आलेला असून माझी एक विनंती आहे सोलापूरकरांना की घराबाहेर पडू नका विनाकारण. कोरोना हा रोग नाही, महारोग आहे. ह्याला जर पळवून लावायचं असेल तर आपापल्या घरात राहा, आपापली काळजी घ्या, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. पाठीमागं जी लोकं आहेत ती हे लोकं तमिळनाडूला जायचं आहे, यांना इंदापूर उस्मानाबाद या भागातनं चालत येऊन आज मार्केट यार्ड सोलापूर इथं बसलेले आहेत. तर मी शासनाला असं विनंती करतो की यांची जाण्याची सोय करण्यात यावी, कारण चालून चालून माणूस किती चालू शकतो. आज ते उस्मानाबाद कमसे कम 180 ते 70 किलोमीटर आहे, इथून इंदापूर 100-125 किलोमीटर आहे. तिथलं ते चालत येऊन आज इथं मार्केट यार्डापाशी ते थांबल्यात. तर मी अशी विनंती करतो की त्यांना तमिळनाडूला जाण्याची त्यांची सोय करावी. युवा भीमसेनेच्या वतीने यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश नाडोलारे व खंडू बा बनसोडे आदी उपस्थित होते.